नमस्कार मित्रांनो, GFGच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत अतिशय महत्त्वाच्या विषयावर, आणि तो म्हणजे GST अंतर्गत कॉम्पोजिशन स्कीम. नेमकी कॉम्पोजिशन स्कीम काय असते, नेमकी याचा GST जर नोंदणीकृत लोकांना किंवा व्यापाऱ्यांना बेनिफिट घ्यायचा असेल तर कसं घेता येईल, कॉम्पोजिशन स्कीम आणि रेग्युलर स्कीम याच्यात नेमकं काय फरक आहे, हे सगळं आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, माझ्या मागील व्हिडिओमध्ये जो मी रजिस्ट्रेशनवर बनवला होता त्याच्यात मला काही लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं का सर कॉम्पोजिशन स्कीमवर एक व्हिडिओ, तर नेमकं कॉम्पोजिशन स्कीममध्ये असा कुठला बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे की जो इतर रेग्युलर स्कीममध्ये भेटणार नाही, या संदर्भात आपण थोडं समजून घेऊ. रेग्युलर स्कीम किंवा नॉर्मल रजिस्टर्ड टॅक्सेबल पर्सन काय असतो आणि कॉम्पोजिशन स्कीम का उदयाला आली किंवा त्याचं का इंट्रोडक्शन आलं, एक थोडक्यात समजून घ्या. कुठलाही व्यक्ती जेव्हा GST रजिस्टर्ड होतो तेव्हा तो नॉर्मल रजिस्टर्ड असतो. रजिस्ट्रेशन करताना त्याच्याजवळ ऑप्शन असतात, त्याला कॉम्पोजिशनमध्ये जायचं आहे की नॉर्मलमध्ये जायचं आहे. अर्थातच कुठलाही व्यक्ती जेव्हा रजिस्ट्रेशन घेतो तेव्हा तो नॉर्मल टॅक्सेबल पर्सन असतो. जेव्हा रजिस्ट्रेशन करत असतो तो त्याच्यानंतर त्याला जो टॅक्स आहे तो दर महिन्याला भरायचा आहे. रिटर्न जे आहे ते दर महिन्याला भरायचं आहे. अर्थातच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला दर महिन्याला आपली खरेदी आणि विक्री यांचा तपशील सरकारला द्यायचा आहे. त्याचसोबत त्याने जे काही टॅक्स पेमेंट केले आहे त्याचा तपशील देखील सरकारला दर महिन्याला द्यायचा आहे. आता तुम्ही सांगाल का सर आम्ही याआधी तर असं कधी केलेलं नाही आणि ते ऑब्वियस आहे. याआधी बरेच लोक जे होते ते व्हॅटमध्ये रजिस्टर देखील नव्हते, परंतु आता GST ते रजिस्टर्ड आहेत. त्याच्यामुळे नव्याने ही सवय फार कमी लोकांना होती की दर महिन्याला आपला खरेदी आणि विक्रीचा तपशील CA किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा टॅक्स कन्सल्टंट किंवा इतर कोणी प्रोफेशनल असतील त्यांच्याकडे द्यायचं. त्यामुळे बऱ्याच लोकांना या अडचणी आल्या का दर महिन्याला आम्ही हे काय करू शकत नाही, आणि सरकारने किंवा गव्हर्नमेंटने हे समजून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक नवीन स्कीम जी आहे ती लॉन्च केली. त्या स्कीमचं नाव आहे कॉम्पोजिशन स्कीम. आता नेमकं कॉम्पोजिशन स्कीममध्ये काय केलं जातं किंवा काय बेनिफिट असतात ते समजून सगळ्यात आधी कॉम्पोजिशन स्कीम ही GST कायद्यात कुठे नमूद केली आहे, तर कॉम्पोजिशन स्कीम ही नमूद केली आहे GST कायद्यात कलम 10 Section 10 Subsection 2 Section 10 Subsection 2 ही प्रोव्हिजन नमूद केलेली आहे. आणि या Section 10 Subsection 2 Section 10 Subsection 1 काही कंडिशनसोबत तुम्हाला कॉम्पोजिशन स्कीम देण्यात येणार आहे. म्हणजेच काय, सरसकट तुम्ही या स्कीममध्ये रजिस्ट्रेशन करू शकत नाही. या स्कीमचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही अटी या पूर्ण कराव्या लागणार आहेत. या अटी काय काय आहेत बघूया. पहिली अट, तुमचा मागील वर्षीचा टर्नओवर, तुमचा मागील वर्षीचा टर्नओवर हा 1.5 करोडच्या आत असला पाहिजे. म्हणजेच काय, जर तुमचा टर्नओवर 1.5 करोडपेक्षा जास्त आहे तर तुम्ही कॉम्पोजिशन स्कीमचा बेनिफिट घेऊ शकत नाही. तुम्हाला कंपल्सरीली नॉर्मल टॅक्सेबल किंवा रेग्युलर टॅक्सेबल पर्सन व्हावं लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, तुम्ही आता हा व्हिडिओ मी महाराष्ट्राच्या अँगलने बोलतो आहे, तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेर माल विकला तर तुम्ही कॉम्पोजिशन स्कीममध्ये रजिस्टर्ड राहू शकत नाही. तुमची रजिस्ट्रेशन ही नॉर्मल टॅक्सेबल पर्सन म्हणूनच तुम्हाला ठेवावी लागणार आहे. तिसरा महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही जर कॉम्पोजिशन टॅक्सेबल पर्सन आहात तर तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम ही वस्तूंसाठीच प्रामुख्याने घेऊ शकतात. वस्तूंसाठी म्हणजे स्टेशनरी शॉप असेल तुमचं, किंवा बेकरी प्रोडक्टचं शॉप असेल, किंवा इतर तुमचं कपड्यांचं दुकान असेल रेडीमेड गार्मेंटचं, ते लोक कॉम्पोजिशन स्कीम घेऊ शकतात Section 10. त्यासोबत तुम्ही सर्व्हिस देऊ शकत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा व्यक्ती आहे, त्याचं रेडीमेड गार्मेंटचं दुकान पण आहे आणि त्यासोबत तो टेलरिंगचंही काम करतो आहे, तर ते दोघं कामं तो याच्यात करू शकत नाही. तर याच्यात बरेच लोकांचं एक ऑब्जेक्शन येतं का सर तुम्ही जर असं सांगितलं तर 1 रुपयाची पण सर्व्हिस देऊ नका तर आमच्या व्यवसायाला तर अडचण येईल. असं तर शक्यच नाही आहे का मी फक्त गुड्सचा पुरवठा करेल किंवा गुड सप्लाय करेल आणि त्यासोबत सर्व्हिस 1% पण देणार नाही. तर याला गव्हर्नमेंटने सोल्युशन दिलं आहे नवीन अमेंडमेंटनुसार, तर जे लोक कॉम्पोजिशन स्कीममध्ये आहे ते सर्व्हिसचं देखील सप्लाय करू शकतात, पण त्याच्यावर लिमिट्स आहे. ते किती लिमिटपर्यंत करू शकतात, ती लिमिट आहे मित्रांनो 5 लाख रुपये. 5 लाख रुपयापर्यंत तुम्ही सर्व्हिस देऊ शकता, किंवा तुमच्या टर्नओवरच्या मागील वर्षाच्या टर्नओवरच्या 10% या दोघांपैकी जे अधिक येते तितक्या रकमेपर्यंत तुम्ही सर्व्हिस देखील देऊ शकता. म्हणजे आधी जो नियम होता की 1 रुपया पण सर्व्हिस द्यायची नाही कॉम्पोजिशन पर्सनने, तो थोडा आता रिलॅक्स करण्यात आला आहे, त्याची थोडी शिथिलता आणली आहे, त्यामुळे तुम्ही 5 लाखापर्यंत सर्व्हिस देऊ शकता. तिसरा महत्त्वाचा पॉईंट जो आहे मित्रांनो, जो आहे तुम्ही कॉम्पोजिशन स्कीममध्ये जर रजिस्टर्ड असाल
तर तुम्ही नोटिफाईड गुड्सचा सप्लाय करू शकता. आता हे नोटिफाईड गुड्स काय आहे, तीन प्रकारचे गुड्स आहे, पान मसाला, टोबॅको आणि आईस्क्रीम. हे तीन गुड्सचे जर तुम्ही मॅन्युफॅक्चरर असाल तरी तुम्ही कॉम्पोजिशन स्कीम जी आहे मित्रांनो ती घेऊ शकत नाही. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन असाल, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन असाल, तरी देखील तुम्ही कॉम्पोजिशन स्कीमचा बेनिफिट घेऊ शकत नाही. तर प्रामुख्याने मित्रांनो हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे कॉम्पोजिशन स्कीममध्ये रजिस्टर्ड व्यक्तींना जर स्कीम घ्यायची असेल तर ह्या सगळ्या कंडिशन्स तुम्हाला ह्या फॉलो कराव्या लागतात. आता महत्त्वाचा प्रॉब्लेम किंवा महत्त्वाचा जो इश्यू होता की सर याच्यात बेनिफिट भेटणार काय, मी त्या पाठवले याच्यात बेनिफिट काय होणार आहे. सगळ्यात पहिला बेनिफिट, तुम्हाला दर महिन्याला टॅक्स भरायची गरज नाही, तुम्हाला दर तीन महिन्यात टॅक्स भरावा लागेल, म्हणजेच काय मंथली टॅक्स पेमेंटची गरज नाही आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, रेट ऑफ टॅक्स काय राहणार आहे, रेट ऑफ टॅक्स जी एस टीमध्ये फक्त 1% राहील, 1% जरी तुम्ही जी एस टी भरला तरी चालेल. अर्थातच जर ट्रेडर असाल तर आणि रेस्टॉरंटमध्ये असाल तर 5% त्याच्यावर जी एस टी लागणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट, याच्यात तुमच्यावरती रिस्ट्रिक्शन्स काय कंडिशन्समध्ये, एक महत्त्वाचा पार्ट लक्षात घ्या मित्र, तुम्हाला जिथे जी एस टीचा सेट ऑफ किंवा बेनिफिट मिळणार नाही. अर्थातच तुम्ही जे खरेदी करतात, मटेरियल जी खरेदी करतात त्याच्यावर जो जी एस टी पोर्शन लावून येतो त्या जी एस टी पोर्शनचा तुम्हाला बेनिफिट भेटणार नाही. म्हणजेच काय, तो तुमचा खर्च ॲड होईल आणि विक्री करताना तुम्ही समोरच्या कस्टमरकडनं जी एस टी कलेक्ट करू शकत नाही. आता खरेदी करताना जो जी एस टी भरला तो खर्चात धरायचा आणि विक्री करताना तुमच्या किमतीच्या व्यतिरिक्त कस्टमरकडनं जी एस टी घ्यायचा नाही. अर्थातच सगळ्या पैसे सांगायचं झालं तर जो 1% जी एस टी तुम्हाला कॉम्पोजिशन स्कीममध्ये भरायचा आहे तो तुमच्या खिशातून तुम्हाला भरावा लागणार आहे, कस्टमरकडनं घेता येणार नाही. आता इथे काही लोकांच्या डोक्यात काय चाललं असेल कदाचित मला थोडीशी कल्पना असेल किंवा असावी या संदर्भात. काही लोक म्हणतील का सर आम्ही कस्टमरकडनं कलेक्ट केला तरी कोणाला काय घालणार आहे. तर मित्रांनो हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, पण ॲज फार ॲज जी एस टी लॉ इज कन्सर्न, जी एस टी कायदा जो आहे तिथपर्यंत मी एवढं सांगू शकेल की या प्रकारे जर तुम्ही करत असाल तर कलम 10 ते कलम 5 तुमच्यावरती पेनल्टी प्रोव्हिजन अप्लाय होऊ शकते आणि तुमच्याकडनं जी एस टी हा वसूल केला जाईल, प्लस दंडव्याज आणि प्लस पेनल्टी तुमच्याकडनं आकारली जाऊ शकते. यात मला काही लोक म्हणतात की मिर्जा साहेब तुम्ही फार जास्त नियम आम्हाला सांगता आहात, आम्ही कस्टमरकडनं घेतला तरी जी एस टी तर कोणाला करणार आहे, और जो पकड़ा जाता है वही चोर होता है. तो क्या लोकान माधे सोपो उत्तर असतं, जो पकड़ा जाता है वो चोर होता है यानी वो मुझे पता नहीं, लेकिन जिस दिन चोर पकड़ा जाता है उसके दिन उस दिन उसके घर पूरी बारात पहुँचेगी उसको लेने के लिए. ठीक आहे मित्रांनो, तर कॉम्पोजिशन स्कीम संदर्भात हा एक छोटासा व्हिडिओ होता. या संदर्भात तुम्हाला कुठलेही डाऊट असतील, शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.